शुभ सकाळ सर्वांना कसे आहात. तर चला मग आता वाजलेले आहेत 6 आणि मी मुलांच्या टिफिनची आणि नाश्त्याची माझी गडबड चालू आहे. तर मी नाश्त्यासाठी मुलांना नूडल्स बनवणार आहे आणि टिफिनसाठी मी मेथीची भाजी करणार आहे. त्याच्यासाठी मी अशा प्रकारे पाण्यात स्वच्छ धुण्यासाठी ठेवलेली आहे. आणि आज म्हणजे मला जायचे हॉस्पिटलला, ब्लड वगैरे चेकअप सांगितलेले आहे मला. काही म्हणजे असं जास्त काही इश्यू नाही, म्हणजे जास्त काही नाहीये, पण रुटीन चेकअप मध्ये ब्लड वगैरे चेक करतातच. तर प्रत्येक वर्षातून एकदा तरी माझं रुटीन चेकअप सचिन एकदा तरी करूनच घेतात. आणि चला मग आता मी आवरते, मुलं स्कूलला वगैरे गेले की आम्ही हॉस्पिटलला जाऊन येतो. आणि नंतर मी सांगेलच काय रिपोर्ट येतो वगैरे तुम्हाला. आणि फादर्स डे येत आहे, त्याच्यासाठी मुलांना थोडस मटेरियल घेऊन स्कूलमध्ये बोलवलेलं आहे. मग बघूयात आता फादर्स डे साठी की काय बनवतायत ते गिफ्ट म्हणून. तर ते पण मी नक्की तुमच्या बरोबर शेअर करेनच. आता मी स्वयंपाक करते, मुलांचा नाश्ता करते, त्यांना रेडी करून स्कूलला पाठवते आणि नंतर न बोलते. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, मी डायरेक्ट साडीच घातली का आम्हाला हॉस्पिटलला जायचे म्हणून. आणि मी यशसाठी आणि परीसाठी नूडल्स बनवत होते. मी दोघांना नूडल्स दिल्यावरती मी मग त्यांच्या स्वयंपाकाची तयारी, टिफिनसाठी मी मेथीची भाजी आणि चपाती करेन दोघांसाठी. यश हाय करते. आणि आज काही त्रास होत नाही आहे, पण चेहरा पाहू शकते असा सुजल्यासारखा झाला आहे माझा चेहरा आणि खूप सुकलेला पण आहे. काय होते मला काही समजत नाही आहे. तर चलात मग नाश्ता रेडी झालेला आहे. तर आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलेलो आहोत आणि माझं ब्लड चेक करण्यासाठी घेतलेलं आहे, त्याचा रिपोर्ट यायचा आहे. त्याला टाइम होता त्याच्यामुळे आम्ही घरी आलो. आणि आत्ता वाजलेले आहेत 11:30, तर मला स्वयंपाक पण करायचा आहे. तर स्वयंपाकामध्ये सकाळी केलेली मी मेथीची भाजी आहे शिल्लक. आणि आता मी फक्त आमच्या दोघांप्रती बाजरीची भाकरी करणार आहे. आणि मुलांना आल्याच्या नंतर ते जे बोलतील ते मी त्यांना बनवून देईनच. आणि पिलूला भूक लागली असल्यामुळे मी साडीवरतीच आता स्वयंपाक अगोदर भाकरी करून घेते आणि मग तुमच्या बरोबर बोलते. मी आले आले बदाम खाल्ले दोन, 11:30 वाजलेले आहेत. आता मी फक्त बदाम खाल्लेत का तर ब्लड चेक करताना म्हणजे त्यांनी काही न खाताच बोलवलं असल्यामुळे काही न खाता आणि पाणी न पिता वगैरेच मी गेलेले होते. तर आता मी भाकरी करून घेते आणि नंतर मी बोलते. तर आत्ता वाजलेले आहेत 1:15 आणि परी आणि यश 12:30 आलेले होते. ते फ्रेश झाले दोघं पण पाहू शकताय. आणि परी बसली आहे माझ्यापाशी आणि परीनी तिच्या पप्पांसाठी काय बनवले आपण पाहूयात. फादर्स डे साठी दाखव परी, ताज बनवलंय. आणि त्यांच्या स्कूलमध्ये अशा ऍक्टिव्हिटीज चालू असतात, त्यांच्या मिसनी थोडीशी हेल्प केली म्हणजे शेप देण्यासाठी वगैरे आणि तिने ते बनवलेलं आहे. आणि यशने काय बनवले आपण पाहूयात. काय बनवलंय दादा? ट्रॉफी. यशने बनवले ट्रॉफी. तर ह्या दोघांची आजची ऍक्टिव्हिटी आहे आणि ते फादर्स डे झाला की परत तिथं मग हा ताज आणि ट्रॉफी तिथं सबमिट करायची. आणि सबमिट केल्याच्या नंतर त्यांच्या स्कूलमध्ये ग्रीन बोर्ड असतो, त्याच्यावरती ह्या ऍक्टिव्हिटीज ते लावतात. आणि पेरेंट्स वगैरे गेले की ते चेक करतात कसं काय प्रकारे, म्हणजे सर्व मुलांचं पण आपल्याला पाहायला भेटतं, त्याच्यामुळे कल्पना पण येते आपल्या मुलांची काय ग्रोथ आहे काय. तर स्कूल पण त्यांचे खरंच खूप छान आहे, खूप ऍक्टिव्हिटीज वगैरे घेतात त्यांच्या स्कूलमध्ये पण. आणि कराटे वगैरे पण त्यांचे चालू असते. मग आपल्याला म्हणजे आपल्याला जर वाटलं तर आपल्या मुलाला आपण कराटेला पाठवू शकतोय. आणि परी आता तिचे पप्पा आले की पप्पांना मग ते ताज दिल गिफ्ट म्हणून. आणि पाहूयात मग ते पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि चलात मग आता मी जेवण करते. सचिन मगाशी जेवण करून गेले आणि मी जेवणामध्ये काय काय बनवले ते तुम्हाला सांगते. मी मेथीची भाजी, ग्रीन पीस आणि भाकरी बनवलेली आहे. आणि सॅलडमध्ये फक्त आज टोमॅटो आणि हे मटकी घेईल मी, कोंब आलेली मटकी घेणार आहे. तर चलात मग आता मी जेवण करते आणि नंतर न बोलूयात. तर आत्ता वाजलेले आहेत 2:30 आणि जेवण वगैरे झाल्यावरती मी टॅबलेट घेऊन थोडा वेळ रेस्ट केली. आणि मी काल मुलांसाठी काय बनवून ठेवले, आता स्कूल चालू झाले तर त्यांना थोडंसं असं नाश्त्यासाठी लाडू आणि थोडी बर्फी करून ठेवलेली आहे. बर्फी ह्याची केलेली आहे की आपण जो दुधाचा चिक आपल्याला भेटतो, तर घरून चिक आलेलं होतं मला, तर त्याची बर्फी बनवून ठेवलेली आहे मी. तर ती कशी बनवलेली आहे,
दुधापासून नुसतं म्हणजे काय गूळ साखर काय न टाकता नुसता तो चिक शिजवून घेतला, तो मिक्सरवरती बारीक केला मी का तर किसणीने खिसायला टाइमच नव्हता मला. मिक्सरवरती बारीक केला आणि साखर आणि तो किस एकत्र टाकून तो एकदम घट्ट गोळ होतोपर्यंत मी शिजवून घेतला आणि त्याची बर्फी पाडलेली आहे विलायची पावडर वगैरे टाकून आणि रव्याचे लाडू पण केलेले आहेत पाहू शकताय अशा प्रकारे. आणि खूप मऊ झालेले आहेत लाडू पण, तर ती बर्फी दाखवते मी तुम्हाला. तर अशा प्रकारे ही बर्फी आणि हे लाडू. तर आता स्कूल चालू झाले म्हटल्यावरती मुलांना थोडंसं म्हणजे सकाळचं नाश्त्याला म्हणजे घरूनच थोडं असं म्हणजे काय प्रोटीनयुक्त खाऊन गेले तर त्यांच्यासाठी हेल्दी पण राहणार आहे, त्याच्यासाठी मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते. आणि इथं पाहत असताल खारका आणलेले आहेत सचिननी, तर याचे पण मला लाडू करायचे आहेत, खारीक खोबऱ्याचे पण लाडू करणार आहे का. तर मी तुम्हाला बोलले आत्ताच हेल्दी काहीतरी खाऊन गेलं पाहिजे. थोडासा एक लाडू जरी नाश्त्यात घेतला, दोन अंडी आणि एक लाडू जरी मुलं खात जाताना खाऊन गेले तरी त्यांना थोडंसं असं म्हणजे चांगलं फील होईल आणि त्यांना एनर्जी भेटेल त्याच्यापासून. आणि सचिन पण आता लवकर जातील त्याच्यामुळे ते पण खाऊन जातीलच. तर म्हटलं चला मग आता हे खारका मी फोडणार आहे आणि उद्याचे म्हणजे उद्या मी इथं गिरण असते आमच्या इकडे याची सेपरेट, तर हे मी घरी नाही बारीक करणार, मी गिरणीवरूनच बारीक करून आणणार आहे. तर व्यवस्थित ते बारीक करून देतात पावडर करून, मग आपल्या आवडीनुसार आपण याचे लाडू बांधू शकतो किंवा तसंच ठेवला भुगा आणि वाटीत घेऊन खाल्ला तरी चालतो. तर मी बघूयात आता मला जसं जमल तसं याचे मी लाडू बनवते का तसंच भुगा ठेवते होईल तसं शक्य. आणि काजू बदाम पण मी ह्याच्यात नंतर ऍड करेल घरी आणल्याच्या नंतरनं. आणि मी 2 किलो खारीक घेतलेली आहे तर मी त्याच्यात 1/2 किलोच खोबरं यूज करणार आहे का तर खोबरं जास्त यूज केलं तर घसा पकडण्याची पण शक्यता असते. तर चलात मग याच्यात मी उद्या काय काय ऍड करेल मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. आता मी हे खारका फोडते आणि 4 वाजता मुलांना परत ट्युशनला सोडवायला जायचे, दोघांचे ट्युशन पण चालू झालेलं आहेत. तर चलात मग आता मी खारका फोडून घेते आणि बोलते मी तुमच्याबरोबर नंतरनं. आणि खारका फोडून झालेल्या आहेत माझ्या, अशा प्रकारे मी त्याचे म्हणजे दोन दोन भाग करून घेतलेले आहेत. अशी बी काढून घेतली, स्वच्छ करून घेतली. आता मी खोबरं पण कट करून आजच ठेवणार आहे म्हणजे मला इझिली जाईल उद्या. आणि परी पाहू शक परी पहा अभ्यास चाललाय, टेबल लर्न करतीये ती. तर चला मग आता मी खोबरं पण कट करून घेते. यशला आणि परीला थोडासा नाश्ता करून देते काहीतरी का, आता त्यांना ट्युशनला जायचं त्यांचा टाइम झालेला आहे. आणि नंतर बोलते मग. तर आत्ता वाजलेले आहेत 5:45 आणि परीला आणि यशला मी ट्युशनवरून आत्ताच घेऊन आले आणि चहा ठेवलेला आहे. तर आता मी चहा आणि बिस्किट घेते, बिस्किट मी मारीचीच खाते तुम्हाला मी बोलले होते. तर चला मग आता मी चहा घेऊयात. आणि मी बोलले होते रिपोर्ट काय होते माझं मी सांगते तुम्हाला, ब्लड टेस्ट आज केलेला पण आज काय रिपोर्ट भेटला नाही. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी सांगेन की रिपोर्टमध्ये काय नक्की आलेले ते. तर चला मग आता मी चहा वगैरे घेते. आणि स्वयंपाकात आज काही नाही, सिम्पलच करणार आहे, फक्त लापशी आणि मसाले भात थोडासा करेनच मी. आणि चहा घेते आणि नंतर मग जेवण वगैरे करूयात आणि मग बोलूयात तुमच्याबरोबर. तर आत्ता वाजलेले आहेत कम्प्लीट 7:30 झालेले आहेत. आणि ॲक्च्युली काय झालं, सचिन गेलेत बाहेर जेवणासाठी म्हणजे त्यांचे फ्रेंड आणि ते, तर ते बाहेर जेवायला गेलेत त्याच्यामुळं फक्त मी आत्ता राईसच केलेला आहे, मसाला राईस बनवलेला आहे मी. आणि वेदर पाहू शकताय खूप क्लाउडी आहे आणि असं वाटतं आत्ता पाऊस पडेल पण आत्ता पाऊस नाही पडू शकत, पावसाचं वातावरण ते वेगळंच असतं. आणि खरंच म्हणजे तुम्हाला वाटतं असेल पण मला समजतं की कुठल्या वातावरणात पाऊस येऊ शकेल. आणि जेव्हा मी सासरी होते त्यावेळेस माझ्या मोठ्या जाऊ बाई होते, त्या पण म्हणायच्या सुप्रिया अगं आभाळ आले मग पाऊस येईल का, येणार असलं तर मी हो बोलायचे नाही तर नाही, म्हणजे मला थोडंफार समजतं त्यातलं की केव्हा पाऊस येईल किंवा केव्हा नाही येऊ शकत. आणि आत्ता जरा मला फ्रेश वाटते का, तर सकाळी मी हॉस्पिटलला गेले होते त्यावेळेस मॅडम नव्हत्या सर होते आणि त्याच्यामुळे. आणि मॅडमचा आत्ता कॉल आला की रिपोर्ट घ्यायला तुम्हीच या स्वतः. आणि उद्या मला बोलवले परत रिपोर्ट घेण्यासाठी आणि मी जाईल. आणि जरा मॅडम संग बोलल्यामुळे मला जरा थोडंसं धीर आल्यासारखं झाले आणि मी फ्रेश झाले थोडीशी. तुम्ही पाहू शकताय सकाळपासून आत्ता शिक मी तुम्हाला फ्रेश दिसते. तर मी ज्या हॉस्पिटलला जाते ते हॉस्पिटल आमच्या घरापासून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे
आणि तिथं काय मी जातो का तर आमचे म्हणजे फॅमिली डॉक्टर आहेत ते आणि तिथं गेल्याशिवाय आम्हाला फरकच पडत नाही त्यामुळे आम्ही किरकोळ दुखणं जरी असलो तरी आम्ही तिथंच जातो आम्ही मी जिथं राहते त्या गावात मी केव्हाच जात नाही तर आमचं म्हणजे चौघांचं पण आणि माझ्या जाऊबाई दोन्ही पण जाऊबाई त्यांची मुले आम्ही सर्वजण तिथंच जातो आणि जे आजी सासूबाई आजी सासरे त्यांची ट्रीटमेंट पहिल्यापासून आम्ही राहतो त्याच गावात असल्यामुळे ते इथंच येतात आणि त्यांची ट्रीटमेंट इथंच होते तर इथं आणि दौंडला अशा दोन ठिकाणी ते जातात आजी सासूबाई आणि आजी सासरे आणि माझे सासरे माझे सासूबाई मोठे सासूबाई ह्या म्हणजे निरोगी असल्यासारखे त्यांना आजारच नाहीत कसले म्हणजे कसलंच त्यांचं दुखत नाही आता वयोमानानुसार गुडघे वगैरे दुखतात त्यासाठी त्या येतात केव्हा तरी पण आता चालणारच वय पण झालेलं आहे थोडंसं त्यामुळे थोडंसं त्यांना त्रास होतो गुडघ्यांचा वगैरे आणि तर चलत मग आता मी मसाले भात केलेला आहे आणि आम्ही जेवण वगैरे करूयात आणि आजचा व्लॉग मी इथंच थांबवते यश बसलेला आहे आणि परी परी तर आज काय तो काय ते बनवलेलं आहे त्या सोडायलाच तयार नाहीये तिचे पप्पा राहिले बाजूला तीच आणि तिचं म्हणणं आहे की फादर्स डे आज नाहीये संडेला आहे तर मी त्या दिवशीच पप्पांना देणार आहे त्यामुळे दोघांनी पण ते लपवून ठेवलेलं होतं आणि पप्पा गेले तरच ती बाहेर काढतीये स्वतः घालून बसतीये आता काय माहिती ते फादर्स डे पर्यंत राहतंय का खराब होतंय देवजाने तर चला मग आजचा दिवस माझा असा गेला आणि आज दिवसभर खूप असं म्हणजे नर्वस फील होत होते असं फ्रेश फील होत नव्हतं मला तर आता थोडंसं बरं वाटतंय रिलॅक्स वाटते आणि मॅडम बोलल्यामुळे थोडंसं धीर आल्यासारखं झालंय मला बघूयात मग आता उद्या जाईल सकाळी आम्ही जाऊयात आणि रिपोर्टमध्ये काय येते हे पण मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला मग आजचा व्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण काय होतंय आपण सबस्क्राईब करतो पण आपण जर बेल आयकॉनचं बटन दाबलेलं नसेल तर माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत तुम्हाला वाटेल तुम्ही सबस्क्राईब केलेले पण बेल आयकॉनचं बटन दाबल्याशिवाय तुमच्यापर्यंत माझे प्रत्येक व्हिडिओ पोहोचणार नाहीयेत तर हे सांगायचं तुम्हाला आणि आजचा व्लॉग मी इथंच थांबवते भेटूयात नवीन व्लॉग बरोबर नेक्स्ट डेला तोपर्यंत बाय